नमस्कार आज आपण तांदुळक्याची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर ही तांदुळक्याची भाजीला रानभाजी असं पण बोलतात ही भाजी शेतामध्ये पावसाच्या दिवसात जास्त करून येते आणि आपल्याला मार्केटमध्येही जास्त प्रमाणात आता बघायला मिळते त्यामुळे आपण आज तांदुळक्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी ते एक पूर्ण जुडी तांदुळक्याची भाजी घेतलेली आहेत ही भाजी खूप ताजी घेतलेली आहे मी या ठिकाणी तर सर्व भाजी निवडून घेतलेली आहे मी तर आपण आता पाणी टाकूयात आणि दोन ते तीन पाण्यांनी भाजी आपल्याला या ठिकाणी स्वच्छ धुवून घ्यायची आहे ते या भाजीला खूप माती असते त्यामुळे आपल्याला स्वच्छ भाजी धुऊन घ्यायची आहे यामध्ये मातीचं कण अजिबात राहिलं नाही पाहिजे या ठिकाणी एका कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन पळे तेल ॲड करायचे तेल या ठिकाणी थोडं जास्तच ॲड करायचं म्हणजे भाजीला चव खूप छान लागते एक चमचा जिरे ॲड करूयात जिरे आपल्याला या ठिकाणी छान तडतडू द्यायचे आहे या ठिकाणी मोहरीचा वापर करायचा नाही आपल्याला फक्त जिरेच ॲड करायचे जिरे छाट तडतडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लसूण ॲड करायचं आहे सात ते आठ पाकळे मी बारीक चॉप करून घेतले होते ॲड केलेलं आहे चांगला सोनेरी रंग येईपर्यंत लसून परतून घेऊयात तर लसूण या ठिकाणी छान सोनेरी रंग येईपर्यंत मी फ्राय करून घेतलेलं आहे तेलामध्ये तर या ठिकाणी दोन ते तीन हिरवी ती मिरची मी बारीक चॉप करून ॲड करणार आहे चांगली परतून घेऊयात तेलामध्ये बघा या ठिकाणी दोन इन्ग्रेडियंट छान परतून घेतलेले मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आपल्याला कांद्याने भाजीला खूप छान चव चा येते चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करायचा आपल्याला कांदा बघा या ठिकाणी कांद्याची क्वांटिटी या ठिकाणी कमी झालेली आहे आणि चांगला सोनेरी रंग आलेला आहे तर आपल्याला या ठिकाणी जेवढी भाजी आपण धुवून घेतली होती तेवढी भाजी ॲड करायची याच्यामधलं सर्व पाणी मी नितरून घेतलेले चांगलं तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी भाजी आता आपल्याला चांगली कढई भरून दिसत दिसत आहे पण या ठिकाणी पूर्ण भाजी तयार झाल्यानंतर अगदी एवढी एवढी बनते तर कोणतीही भारली भाजी असू द्या ती बनल्यानंतर आपल्याला एवढी एवढीच वाटते आणि जेव्हा आपण ॲड केल्यानंतर ती खूप मोठ्या प्रमाणात दिसते बघा या ठिकाणी भाजी अगदी कमी झालेली आहे तर भाजीला या ठिकाणी खूप पाणी सुटलेलं आहे तर यामध्ये आपल्याला पाणी अजिबात ॲड करायचं नाही जेवढं पाणी या ठिकाणी भाजीला सुटतं आहे तेवढं पाण्यातच आपल्याला भाजी शिजवायची या ठिकाणी पाणी अजिबात ॲड करायचं नाही तर चवीनुसार आपण थोडं मीठ ॲड करूयात तर या ठिकाणी मीठ ॲड केल्यावर अजून पाणी सुटतं भाजीला त्यामुळे या ठिकाणी पाणी ॲड करू नका बघा सर्व मीठ या ठिकाणी मी भाजीमध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहेत आता या ठिकाणी सर्व इन्ग्रिडियंट चांगले मिक्स झाल्यानंतर आपल्याला भाजी अशी शि शिजू द्यायची आहे झाकण झाकायचं नाही भाजीवर या ठिकाणी बघा सर्व भाजी सेट झाल्यानंतर मी या ठिकाणी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे एक वाटी जाडसर ठेवायचं आपल्याला जास्त बारीक कूट ॲड करायचं नाही तर या ठिकाणी ॲड केल्यानंतर आपण परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊयात शेंगदाण्याच्या कूटाने भाजीला खूप छान चव येते त्यामुळे मी या ठिकाणी ॲड केलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता भाजीमध्ये खूप सारं पाणी आहे आता भाजी छान कोरडी होईपर्यंत शिजून घेऊयात बघा या ठिकाणी भाजी पूर्णपणे कोरडी झालेली आहे या ठिकाणी तर सर्व सुटसुटीत झालेलं आहे मसाले या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाणी पूर्ण या ठिकाणी आटलेलं आहे तर भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे आपली आणि कलरही खूप मस्त आलेला आहे त्याच्यामध्ये तो आपण कांदा ॲड केला त्याचं तो स्ट्रक्चर खूप मस्त आलेलं आहे तर मी तुम्हाला भाजी या ठिकाणी सर्व करून दाखवलेली तर तो तुम्ही बघू शकता कलर आणि खूपच भन्नाट झालेली भाजी तुम्ही भाजी नक्की घरी ट्राय करा तुम्हाला कशी वाटली हे मला मध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राइब करा, करा। त्याचबरोबर बेल ऐकून देखील क्लिक करा थँक्यू सो मच